तुम्ही ऐकलं म्हणे बाईची साऊंड वाल्यावर लय नजर आहे म्हणे ते पाहावा मामा मामा डिस्टर्ब करू नका प्लीज आता आता मला थोडंसं बघू द्या म्हणजे ते त्याले पाहिलं म्हणजे मला बरं वाटतं मोठं कणी म्हणजे ऐक नाही ते मला कोणी जास्त डिस्टर्ब केलं म्हणजे मग उठून मी तिथं जात असतो यायच्यातून काही उठलं होत नाही मग काय म्हणते बाई नाचते म्हणते आपला केदार इन्सान का आई नाही दादा तुमच्या पण कमी शेर आहे का माझं कारण म्हणजे प्रश्नाचं उत्तर असेल तर देत असतो नाही तुम्ही सोडून देत असतो तुम्ही जे म्हटलं का साऊंड वाल्यावर बाईची नजर आहे तो माझा भाऊ आहे किसी गरीब के घर में अगर कदम रखना ख्याल मेरे दोस्त इतना रखना और किसी गरीब के घर में कदम अगर रखना ख्याल इतना मेरे दोस्त मगर रखना जवान होंगी एक दिन बेटी भी तेरी किसी गरीब के बेटी पे मत नजर रखना अशीर माई होईल का मला आणि महिला काय करू शकते अरे जीर्ण रुटीची प्रथा ती होती महिला जायची सती रुडीची प्रथा ती होती महिला जायची सती आजची महिला अहो आजची महिला अहो आजची महिला भीमामुळे झाली होती इंदिरा गांधी प्रतिभा पाटील बहीण मायावती नाव घेऊ तुम्हाला माहिती नाही माहिती आहे तुम्हाला आमची इकडे ती प्रथा नाही तुमच्या मुंबईमध्ये आहे माणसं फुल पॅन्ट मध्ये बाय हाफ पॅन्ट मध्ये फिरतात अरे सानिया मिर्झा बरं खोटी गोष्ट आहे आजची महिला अहो आजची महिला भीमामुळे झाली म्हणून देखकर गदिया सारी चलने लगी कॉलेज में एंट्री होते ही लड़की आए भरने लगी एक मनवादी की लड़की भीम बंदे पे मरने लगी अरे छोड़ दिया सारे कॉलेज के नौजवानों को भाई दीपक और भीम दीवानों को अपने प्यार के खाते बार बार के चाल चलना हम भीम दीवानों की अदा हो गई शेर की चाल चलना हम भीम दीवानों की अदा हो गई बेबसी और लाचारी कब से हमसे जुदा हो गई एक महापुरुष
उसके जन्म से खुशी हमारी सदा हो गई। और देख कर इन भीम दीवानों के चेत और सुंदर भाई दीपा मनवादियों की लड़की इन पे फिदा हो गई। अरे आवाज उठवा गली तुनी दादा विषय सुनो क्या करना चाहिए एकमेकाच्या खोड्या काढून बाईने तिकडे पाहिलं बाईने त्या सावळ्याकडे पाहिलं बाईने या पोरांना पाहिलं असं किती दिवस करत बसू आपण समाजाला आपल्या कशाची गरज आहे हे इकडे पाहिलं तिकडे पाहिलं आता आपण तुमची जिंदगी गेली गौ गौ आता टाकणं सोडून ते सगळं काय करता त्या बंबईत काही नाही पडलं तुम्ही विदर्भातल्या मी विदर्भातल्या सोडून द्या ते बंबईतला सगळा ढुंगारपणा विदर्भातला घ्या हे लोक पण तुम्हाला उचलून डोक्यावर नाही घेतील तर मग अधिक काही म्हणजे मला अशी लोक आहेत सही बात आहे की नाही माझं तर तुमच्यापेक्षा लय कमी वय आहे माझा काही नाही पण तुमचा जन्म गेला ना ते गाव गाव देव माय घेव माय चारण सांभाळ नाठा झालं टाकणार फेकून तिकडे ही लोकशाही कारण कोण्या गावाला किंवा कोण्या देशाला किंवा कोण्या शहराला पण वाईट म्हणत नाही पण आमच्या इकडे जे सोनं आहे ते तिकडे बंबई साईडला भेटत नाही त्याला माहिती आमच्या इकडे गाणारी सोनं आहे ना ऐकणारी सोने खोटी गोष्ट आहे का बरं अशी पब्लिक तुम्ही पाहिली का खरं सांगा बाबा साहेब मी असं एन्जॉय करते हुए पब्लिक देखी का तुमने ही लोकशाही टिकवण्या पाई अरे आवाज उठवा गल्ली तुनी अरे आवाज उठवा गल्ली तुनी माझा भीम बोलतोय दिल्ली तुनी माझा भीम बोलतोय आणि देवी देवता अंगात आले म्हणजे बायला लंबी लंबी केळं खाली भेटते चांगले गोल गोल शेप खाली भेटते देवी देवता आले म्हणजे आणतात ना लोक लंबी लंबी केळं आणतात सोन्याच्या फोन्या सांगतात आणतात का नाही माणसाच्या अंगात दादा माहिती का चंदन शेकेचो कोण होतो म्हणते लालन शेकू
आता तुम्ही सांगा सर्प काय खातात? सर्प काय खातात? मेंढके, उंदीर. आणि येईल त्या अंगातनी शेखाला लालन शेख म्हणजे म्हणते मी लालन शेख हो मेरे को प्याला लाव म्हणते काय का मूत लाव म्हणते काय का. अरे तुझ्या अंगात खरोखर जर आलं तर असं म्हणणं मेरे लिए एक मेंढकी लाव मेरे लिए एक उंदीर लाव. आम्ही म्हणू बाका खरंच तुझ्या अंगात लालन शेख आलं नाही गाय का मूत लाव म्हणते मेरे लिए प्याला गाय का मूत. धान्य साहेबाच्या घरी आमचे दादा गेले मेश्राम साहेब म्हणे धान्य साहेब अंजली भारतीचा कार्यक्रम आहे म्हणे. अंजली भारतीनं म्हटलं म्हणे दादा लय चांगले गातात आणि तुम्हाला ठरवायला आलो म्हणे. 11 वाजता गेले. 11 वाजेपर्यंत दादाच्या घरी एकदम चांगलं वातावरण होतं. दादा म्हणे अंजली भारतीचा कार्यक्रम आहे म्हणे. 11 वाजेपर्यंत हे दादा होते आणि या कामले मेश्राम साहेब होते. 11 वाजेपर्यंत कार्यक्रम 11 वाजेपर्यंत थांबले. प्रेम धान्य म्हणे दादा तुम्ही इतक्या दुरून आले म्हणे जेवण करून जा म्हणे. नाही हो म्हणे जेवण काय करू जाऊ दे आता हॉटेलला जेवतो म्हणे आणि आमदार निवासला थांबतो म्हणे सकाळी आम्ही नागपूरला चाललं जातो म्हणे. आता 11:30 वाजेपर्यंत समोरच्या खोलीत मोठे मोठे बाबासाहेबांचे फोटो शिवाजी महाराजांचे फोटो आणि आतल्या खोलीत म्हणजे आपलं खेड्यात त्याला म्हणतात आतलं रूम आणि शहरामध्ये म्हणतात त्याला बेडरूम. आतल्या रूम मध्ये मोठे मोठे संतोषी माताचे फोटो काली माताचे फोटो म्हणजे देवा देवतांनी एवढी फुरसत आहे काय बायाच्या अंगात यायला. आतमध्ये फोटो 11:30 वाजेपर्यंत दोघे जण तिथं होते. बायको चांगली होती बुवाही चांगला होता. आणि 12 वाजले जसा काट्यावर काटा आला काट्यावर काटा चाला बाबा कामच भारी झालं. आणि जसा काट्यावर काटा आला बाई गेली अंदर जशी गेली तशी बाई कशी करते अंदर. तशी बाई हो करते नवरा अंदर केला अहो म्हणजे आता तर चांगली होती म्हणजे काय झालं म्हणते बायको म्हणे आहे बाप जायच्या आई म्हणे माझी सोय नाही हो म्हणे. अरे तुम्ही माय कुठे घालायची घाल मला सांगू नको पण माझ्या झाडाला पाहिला गेला. मग आता प्रेम धान्य साहेबांना आठवा दिला नव्हता फक्त याच्यावरच बुक केलं होतं फोनवर. मग प्रेम धान्य साहेबांनी फोन केला मेश्राम भाऊले म्हणे भाऊ कशी करा पण 10,000 अडवास पाठवा राहिले म्हणे. आता बापा समाजसेवा आता ठरवलं नाही तर प्रेम धान्य चार दिन पैसे तर पटकच लागत. दादा फटकड 1,000 रुपये पाठवून दिले. जसे 10,000 घेतले ती बाई का म्हणे जिचे अंगात आलं होतं म्हणे मी अशी नाही येत म्हणे. पण नवरा म्हणे कशी येतं म्हणे मुले वाजणं गाजणं पाहिजे म्हणे. मग यायचा का नाही एकही तबलेवाला यायला तयार नव्हता. ते कुणाल भाऊ म्हणे मी येत नाही आणि ब्रिजेश म्हणे मी येत नाही. मग आंबा तबले आले पाहिजे आले हे बा राहुल भाऊ म्हणे राहुल तेरे को कैसा भी करके चलना है. राहुल भाऊ काय म्हणते मी असा नाही येत तू हजार जशी चालली आलं बाई चांगा चालला समोर तबला मांगा नवरा मधी बायको हिरवा चुडा भात
सख्याचा पुढा का भोले आता घुमला घुमला पाहिजे दोन्ही डोळे लागले होते एक्शन बघा दादा एक्शन पाहिजे असे दोन्ही डोळे लागले होते पण दोन्ही डोळे लावताना आता पाहिजे असा उघडला दादा असा उघडला जसा उघडला मेश्राम भाऊ सारखा तिकडून एक हॅन्ड समजा पोरगा आला जसा आला तिने पाहिला तिने नवऱ्याकडे पाहिलं आता पहिला बच्चा मी नियर काही समजत नाही पण पोट्ट मोठा हॅन्डसम आहे तिच्या अंगात काय दादा तिने काय म्हटलंय तुझं नाव काय रे मोहिते याच्यासारखं हॅन्डसम पोट्ट आलं तू जसं आलं तिने एक डोळा उघडला होता अशी पाहून होती एक जसं पोट्ट दिसलं तिने डोळे दोन्ही उघडले तिने म्हटलं पोट्टला शिकलाय चान्स सोडायला नाही पुरत नवऱ्याकडे पाहिलं नवरा तर पाहिला तर बच्चा म्हणे काय समजत नाही पण पोट्ट मोठा साजरा आहे म्हणे आता तिने त्या पोट्टाला जवळ बोलायचं होतं म्हणजे एवढा मोठा प्रयोग ह्यासाठी करून दाखवला दादा की बाया माणसाने कसं चुत्या बनवतो तिने त्या माणसाने त्या पोरांना जवळ बोलावत होतो ते कशी करे ती नवऱ्याकडे पाहिलं त्याला कशी म्हणजे माझा सेवा त्यांनी मोठ्या पाया घ्या पोचल्या आणि सरळ असं गाला बाईनं बरावलं का संधी फायदा सोडणार आहे का तो जसं आलं जसं आलं प्रेम झाली रचकलं प्रेम झाली का म्हणते मेश्राम साहेबाले मेश्राम भाऊ मा बायकोले का निमणे रातचे 12 वाजता केलं राजे हो कोण तरी म्हणत मेश्राम भाऊ म्हणे बाबा रातचे 12 वाजता काय रे केलं मी 10 वाजता करावं लागत होतं म्हणे रातचे 12 चा पण म्हणते आले हो राजे हो म्हणे नाही तर माझी बायको अशी नव्हती म्हणे त्या वाटत माझ्या बाहेर कोणी राजे मेश्राम भाऊ म्हणे रातचे 12 वाजता केलो हे दादा काय म्हणतात म्हणे राजे केलं तर केलं पण 12 नव्हतं करावं लागत म्हणे 10 वाजता करावं लागत होतं म्हणे 11 वाजता करावं लागत होतं जसा काट्यावर काटा आला म्हणे तसंच केलं म्हणे त्यांना केलं म्हणजे ठोका केला हो म्हणे करणी अभि हो म्हणे मी करणीच म्हणून आलो म्हणे मी काय दुसरं म्हणून आलो का म्हणे करणीच केली म्हणे आता त्या पोरा जसं बोलावलं आणि आला ना कडी त्यांनी मोठी हिंमत हे झाली ना बाईनं बोलावलं आला स्टेजवर जसा आला तसं तिने त्याने धरलं त्याच्या कानात गुरुमंत्र दिला कुछ कुछ होता है आता एवढं गाण्यावर कुछ कुछ होणार नाही का आता तर लई कुछ होणार आहे जसा कानात गुरुमंत्र दिला ते भाऊ बसलीच होती मांग अभि म्हणे तुले बोलावलं होतं म्हणे त्या बाईनं काय म्हटलं मी म्हणे काय राजेव काका म्हणे ह्या गोष्टी का सांगायच्या असतात का राजेव म्हणे दिसते तसं नसते म्हणून ज्या फसते म्हणे ह्या गोष्टी का सांगायच्या असतात का म्हणे तुम्ही लक्ष नका देऊ म्हणे आमच्या पोरा बारावर म्हणजे भाऊ का म्हणे अभि मी सांगत नाही म्हणे मी असा नाही हो म्हणे हो तेच काका मी सांगत नाही म्हणे कोणापाशी नाही म्हणे तुम्ही जाणार नाही मेसर पण तुपाशी सांगत नाही म्हणे राजा कोणापाशी सांगत नाही त्या बाईनं तुला काय गुरुमंत्र दिला एवढं सांग म्हणे हे एवढा मोठा प्रयोग काय करून दाखवला दादा बाया माणसाने कशी चुत्या बनवतात जर कोणा बाईच्या अंगात देवी देवता येत असून ना तिच्या कमरेत एक लाट झाला तर देवी तुमच्या दरोज्यात उभी राहील मला दिसत आहे मला आणि तुम्हाला समजत असेल तर मला बोलावा मला लय चांगली बॅक किक मारता येते डबल तिच्या अंगात तुमच्या दरोज्यात देवी देवता उभी राहणार नाही म्हणे त्या बाईने त्या माणसाला काय गुरुमंत्र दिला होता म्हणजे बाया माणसाने कशी चुत्या बनवतो दादा बाया माणसाने कशा चुत्या बनवतो कशा गुस्तू बनवतो ना आता जसा त्याचा गुरुमंत्र झाला आणि त्याला काय गुरुमंत्र दिला मग तो सांगून राहिला त्या भाऊ काकापाशी सांगू नको काका म्हणे कोणापाशी नाही ना भाई सांगत नाही ना म्हणे मी काय जुम्मेदार माणूस म्हणे का असा चिल्लर होता मी तसारखा पोट्ट्या म्हणे मी काय सांगतो मी म्हणे सांगत नाही चुपचाप सांग म्हणे मला मेश्राम भाऊ पाशी सांगत नाही ना भाई म्हणे मी तुला काय मी चिल्लर दिसतो का म्हणते सारखा बरं ठीक आहे पोट्ट्याने सांगितलं तिला गुरुमंत्र काय दिला होता त्या बाईने त्या माणसाला काय गुरुमंत्र दिला होता म्हणजे कसे चुत्या बोलत होत बाया त्याला काय म्हणे भेटतो भेटलो
ही अशी शोकांतिका आहे अशी आमच्या घरात अंधश्रद्धा आहे म्हणून एवढा प्रयोग तुम्हाला करून दाखवलो शायद तुम्ही हा प्रयोग माझा विसरणार नाही माझा भीम लोक भीम लोक भीम लोक